Oh, it's not. We're recording. तिसऱ्या स्तंभात दोन, चौथ्या स्तंभात दोन, तिसऱ्या पाचव्या स्तंभामध्ये तीन, आणि सहाव्या स्तंभात दोन, सातव्या स्तंभात दोन, आठव्या स्तंभामध्ये तीन, नवव्या स्तंभामध्ये एक दशांशच्या दोन संख्या मूळ संख्या आहेत आणि शेवटच्या 91 ते 100 मध्ये एक. हा एक मोबाईल नंबर तयार होतो, 44 22 32 23 21. आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो मध्ये की 51 ते 60 मध्ये किती संख्या मूळ संख्या आहेत. तर 51 ते 60 म्हणजे कितवा? साधारण सहावा तो स्तंभ आहे. सहाव्या स्तंभामध्ये मग मोबाईल नंबर मध्ये 6 11 11 2, मग त्या संख्या कोणत्या आहेत त्याही आपल्या नजरेत असतात. त्यांची बेरीज किती? त्यांची बेरीज आपण सहजासहजी लगेच काही सेकंदामध्ये करू शकतो. आता ही जी मुलं आहेत आपल्या समोरची, ही सगळी टॉपर मुलं आहेत आणि यांना कमी वेळेमध्ये उदाहरणं कशी सोडवायची यासाठी या क्लुप्ते आपण बघणार आहोत. जर आपण या 1 ते 100 संख्या बघितल्या मूळ संख्या, तर त्या प्रत्येक स्तंभ वैध याप्रमाणे येतात. प्रत्येक स्तंभामध्ये किती संख्या आहेत हे या ठिकाणी दिलेलं आहे. 44 22 32 23 21 आहेत 10 अंकी मोबाईल नंबरच तयार होतो. आणि आपल्याला जर विचारलं 1 ते 50 मध्ये किती संख्या आहेत, तर पहिले 5 अंक आहे यांची बेरीज जर केली तर 1 ते 50 मध्ये संख्या आपल्याला मूळ संख्या आपल्याला मिळतात. त्यानंतर 51 ते 100 मध्ये किती संख्या मूळ संख्या आहे, तर शेवटचे 5 अंक त्यांची जर बेरीज केली तर तेही आपल्याला मिळून जातात. अशा प्रकारे कमी वेळेमध्ये आपण त्या प्रश्नांची उत्तरं सहजासहजी लिहू शकतो. त्यामुळं मुलांनी फक्त हा एक मोबाईल नंबर लक्षात ठेवायचा. 1 ते 100 मधील मूळ संख्यांसाठी त्याच्यावर येणारे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी हा जो मोबाईल नंबर आहे तो आपल्याला उपयोगी पडू शकतो. त्याच्यानंतर 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची जी बेरीज आहे ती बेरीज किती असे काही प्रश्न येतात. 1 ते 25 तर ते सुद्धा आपल्याला असतील एका पाठ असतील तर आपल्याला जास्त आकडेमोड करावी लागत नाही. 1 ते 25 मध्ये मूळ संख्यांची बेरीज शंभर येते. 1 ते 25 मधील मूळ संख्यांची बेरीज 100 येते. 20 ते 40 मधील मूळ संख्यांची बेरीज 20 ते 40 जर घेतले आपण, असेही प्रश्न येऊ शकतात. डायरेक्ट प्रश्न येतात 1 ते 25 मधील मूळ संख्यांची बेरीज किती. ती जर माहित असेल आपला आकडा तर एका सेकंदात आपण उत्तर लिहू शकतो. 20 ते 40 मध्ये पर्यंतच्या मूळ संख्यांची जर बेरीज आपण बघितली तर ती असते 120. हे जर एक वाक्य पाठ असेल किंवा माहित असेल आपल्याला तर ते आपण एका सेकंदामध्ये त्याचं उत्तर लिहू शकतो. म्हणजे आपल्याला वेळ वाचवायचा आणि वाचलेला जो वेळ आहे तो जे म्हणजे कठीण जे प्रश्न आहे त्या कठीण प्रश्नासाठी आपण तो वेळ वापरू शकतो. त्यानंतर 1 ते 100 मध्ये ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्यांची बेरीज असते 1060. मुलांनी लिहून घ्या थोडक्यात. त्याच्यानंतर आदला बदली जर केली, अंकांची जर आदला बदली केली मूळ संख्यांच्या अंकांची आदला बदल जर केली तर आदला बदल करून ज्या नवीन संख्या तयार होतात अशा किती, त्या नवीन तयार झालेली संख्या सुद्धा मूळ संख्या आहे. अशी एकूण साधारण 1 ते 100 मध्ये 9 संख्या आहे. त्यामध्ये पहा साधारणपणे 11, हिची जर आदला बदल केली आपण तर 11 होते. त्याच्यानंतर 13 आहे, या संख्येच्या अंकांची आदला बदल केली तर 31 होते.
एकतीस ही सुद्धा मूळ संख्या काय? त्याच्यानंतर सदोतीस, सदोतीस ची जर आदला बदल केली तर त्र्याहत्तर येते, त्र्याहत्तर ही सुद्धा मूळ संख्या काय? आणि त्याच्यानंतर सतरा आहे एक मध्येच, सतराची जर आदला बदल केली अंकांची ती एकाहत्तर होती, एकाहत्तर ही सुद्धा मूळ संख्या आहे. त्यानंतर आहे सदोतीस, आता त्र्याहत्तर आहे, त्र्याहत्तरचे पुन्हा सदोतीसच होतात. त्यानंतर आहे एकोणऐंशी, एकोणऐंशीचे सत्त्याण्णव होतात आणि सत्त्याण्णवचे पुन्हा एकोणऐंशी होतात. या अशा एकूण नऊ संख्या आहेत ज्यांची आदला बदल केली, आदला बदल केली असता मिळणाऱ्या संख्या सुद्धा मूळ संख्याच असतात. याच्यावर एक प्रश्न आला होता बघा, तो प्रश्न आपण घेऊ. आणि आदला बदलीवर प्रश्न आला होता, तर बोर्ड दिसत नाहीये, दिसत नाही का? दिसतोय दिसतोय दिसतोय, प्रॉब्लेम सर, बोर्ड हा बोर्ड दिसतोय, तुम्ही तुमच्या मोबाईल वरती त्याला झूम करून पाहू शकता. फक्त बोर्ड पिन पिन करा, पिन करा सरांच्या स्क्रीनला, पिन करा सर, माझा लाईट चमकतोय. असं का? अरे एका ठिकाणी चमकतोय, बाकीच्या ठिकाणचं दिसतंय, ऍडजस्ट करून घ्या थोडस. याच्यावर आधारित एक एक प्रश्न आला होता 2018 साली, तो प्रश्न आपण घेऊ. आदला बदल झालेल्या संख्येच्या बेरीजच्या संदर्भात हा प्रश्न होता. कशा स्वरूपाचे प्रश्न येतात आणि आपल्याला ती कशी सॉल्व्ह व्हायची? दोन अंकी दोन अंकी मूळ संख्येतील अंकांची आदला बदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज ही 600 पेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? दोन अंकी मूळ संख्येतील अंकांची आदला बदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज ही 600 पेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? हा 2018 साली आलेला प्रश्न आहे.
मग आता अंकांची आदला बदल करून पुन्हा ज्या मूळ संख्याच मिळतात त्या दोन अंकी मूळ संख्या कोणकोणत्या आहेत पहा. 11 11 याची आदला बदल करून 11 मिळेल. 13 सर मिळेल. 17 त्याची संख्या मिळते 71. 31 ची पुन्हा 13 तयार होतो. 37 ची 73 तयार होतो. सर 71 हा बोला सर फळा क्लिअर दिसत नाही. क्लिअर दिसत नाही सर. असं का? सर पेन फेंट होतोय. हा पेन फेंट होतोय. सर व्हिडिओ क्लिअर दिसत नाही. रेंज आहे का? रेंज त्र्याहत्तर. 37 तयार होते संख्या. सर व्हिडिओ क्लिअर दिसत नाही. क्लिअर दिसत नाही का? वरती लिहिलेलं दिसत नाही. वरती लिहिलेलं दिसत नाही. असं आहे का? हो खालच्या संख्येत थोड्या वरती लिहिलेलं दिसत नाहीये. लिहिलेलं दिसत नाही सर. थोडस पेन पेंट झालाय. सर व्हिडिओ क्लिअर दिसत नाही. व्हिडिओ नाही दिसत का क्लिअर? नाही सर. सर सर दिसतोय व्हिडिओ क्लिअर. हा थोडी रेंजचा प्रॉब्लेम असेल. सत्त्याण्णवच पुन्हा 81. आता बदल होऊन मिळणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या संख्या मिळणारी संख्या सुद्धा मूळ संख्या आहे. प्रश्न असा विचारला आपल्याला नवीन मूळ संख्येची बेरीज ही 600 पेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. यांची जी बेरीज आहे यांची बेरीज करायची. याची जर बेरीज केली आपण तर ती येते 429. याची पण 429 आहे. मग ही 600 पेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे. आता ही तर कमीच आहे 600 पेक्षा. मग कितीने कमी आहे? 600 वजा 171. 171. सर मोबाईलचा कॅमेरा झूम केलेला आहे का? हा हा. तो झूम नका करू सर. झूम केल्यामुळे काय होतं ते फाटतंय. असं का? हो हो. थोडं लांबून दिसलं तरी चालेल पण क्लिअर दिसेल मग. असं का? ठीक. खडूने लिहू. खडूने फडून लिहिले तरी अधिक चांगलं. आणि विद्यार्थ्यांना सूचना आहे सारखे सारखे बोलू नका. सगळेच बोलल्यानंतर मग ती अडचण होते निर्माण. पुन्हा मग काय बोलतोय कोण कळत नाही. हा एक दोन मिनिटं काय हरकत नाही. सर फळा चेंज करतायत.
दिसतोय का? हा दिसतोय सर, तुम्ही लिहा एकदा म्हणजे कळेल काय. हा ओके सर, छान दिसतंय. मुलांनी मध्ये काही बोलू नका, फळा व्यवस्थित दिसतोय. सरांना कंटिन्यू करू द्या. तर अशा प्रकारे जर संख्या मूळ संख्यांची अंकांची आदला बदल करून येणाऱ्या ज्या संख्या आहेत, त्या संख्या साधारण 1 ते 100 मध्ये 9 आहे, त्या लक्षात ठेवा. आणि त्यांची आदला बदल करून येणारी जी बेरीज आहे ती 429 असते, तेही एक वाक्य लक्षात ठेवा ते. आणि त्याच्यावर आधारित जे प्रश्न असतात ते आपल्याला सहजासहजी सोडवता येतात. त्याच्यानंतर आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कशा काढायच्या? नैसर्गिक संख्या काढण्यासाठी एक सूत्र आहे, नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या. हे सूत्र आहे. याच्यावर प्रश्न असा असतो, प्रश्न पहा. 21 ते 85 पर्यंत किती नैसर्गिक संख्या सम संख्या आणि किती विषम संख्या आहे? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग नैसर्गिक संख्या म्हटलं की शेवटची संख्या. आपण पहिल्या सूत्रामध्ये अगोदर नैसर्गिक संख्या शोधू. नैसर्गिक संख्या शेवटची संख्या किती? 85 वजा पहिली संख्या 21 आणि अधिक 1 यांची वजा बाकी. चौसष्ट सर. अधिक 1 बरोबर 65. 65 है ना. 21 ते 85 मध्ये 65 संख्या आहेत. आता याच्यामध्ये कोणती संख्या? 3 अंकी संख्या सुद्धा असू शकतात, 2 अंकी संख्या सुद्धा असू शकतात. फक्त आपल्याला हे सूत्र माहित असलं पाहिजे, शेवटची संख्या आणि अधिक 1 या बेर या वजाबाकीला अधिक 1 करायचं शेवट. त्यानंतर समसंख्या ज्या आहेत आपल्याला समसंख्या जी बेरीज आहे 65 तिला भागिले 2 का? त्रिक 6 सर 32 32.5. बाकी जर दोन्ही संख्या विषम असतील तर विषम संख्येत मिळवायची. विषम किती असणार? एवढ्याच असणार आहे. मग जर दोन्ही संख्या जर विषम असतील तर ही जी बाकी उरते ती बाकी विषम संख्येत मिळवायची. म्हणजे विषम संख्या असतील 33 आणि सम संख्या असतील 32. समजले? लक्षात राहिलं का?
एकाच प्रश्नामध्ये आपल्याला तीन प्रकारचे संख्या शोधता येतात. 21 ते 85 मध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती, शेवटची संख्या वजा पहिली संख्या, या वजाबाकी एक मिळवायचा. जी संख्या येईल तेवढ्या नैसर्गिक संख्या असणार. त्या नैसर्गिक संख्येला जर 2 ने भागलं तर जो भागाकार असेल तो जर 1/2 होईल तर हा 1 कोणत मिळवायचा. ह्या जर दोन्ही संख्या सम असतील, 21 आणि 85 ह्या विषम आहेत, पण ह्या जर सम असतील तर ही जी 1 आहे समसंख्येत मिळवायचा. आणि जर दोन्ही विषम संख्या असतील तर उरलेली बाकी जी आहे ती विषम संख्या. एक प्रश्न मी तुमच्यासाठी देतो. एकशे एक्केचाळीस ते 300 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या समसंख्या विषम संख्या किती. तर नैसर्गिक संख्या 224, समसंख्या व विषम संख्या 112. नैसर्गिक संख्या 225 वजा 141 आणि याला अधिक यांची वजा करा. अगोदर 225 भागिले 2 = 112. 112 112 112 112 112 113 ही विषम संख्या असतील आणि 113 विषम 112 सम. 113 विषम 112 सम असे प्रश्न येऊ शकतात नैसर्गिक संख्यांवर. तर नैसर्गिक संख्यांवर असे प्रश्न तुम्हाला पीडीएफ मध्ये येईल. माईक बंद करा, माईक बंद करा. माईक बंद करा. उद्या पासून घेतो मी करा. कुठे केली मला
माईक त्यांना हे करा, ब्लॉक करा. करतोय सगळ्यांना, चूक करतोय, एक मिनिट थांबा. सर तुमचा आवाज येत नाही, आवाज वाचून दाखवा सर, सगळं काय क्लिअर दिसणार नाही. वागुले सर अनम्यूट करा, तुम्हाला अनम्यूट करा, तुम्ही म्यूट झालात, अनम्यूट करा. म्यूट झालात सर, म्यूट झालात तुम्ही. पुन्हा वाचून सांगा, तुमचा आवाज म्यूट झाला होता. बरोबर, नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले दोन गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. सर्व समसंख्यांची बेरीज पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले दोन गुणिले एकूण समसंख्या. जी सूत्र आहे, तीन सूत्र आहेत, या तीन सूत्राच्या आधारे आपण एकाच उदाहरणामध्ये ही तीन सूत्र वापरू शकतो. सर्व विषम संख्या ज्या सर्व विषम संख्यांची बेरीज बरोबर पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या. पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले दोन गुणिले एकूण विषम संख्या. या सूत्रांवर आधारित प्रश्न असा आहे, प्रश्न असा विचारला जाऊ शकतो चोवीस ते अठ्ठ्याण्णव पर्यंतच्या सर्व नैसर्गिक सम विषम संख्यांची बेरीज घे. असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर ही तीन सूत्र आपल्याला एकाच उदाहरणामध्ये वापरायची. एका उदाहरणामध्ये आपल्याला तीनही संख्यांची बेरीज विचारलेली आहे. 24 ते 98 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या, सर्व समसंख्या त्यामध्ये येणाऱ्या, त्यात येणाऱ्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती, लिहून झालं का? लिहून झालं. सुरुवातीला आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज घेऊ. चोवीस ते अठ्ठ्याण्णव मधील नैसर्गिक संख्या पहिली संख्या आहे 24. पहिली संख्या 24 अधिक शेवटची संख्या 98 भागिले दोन
गुणिले एकूण नैसर्गिक संख्या किती? आता एकूण नैसर्गिक संख्या आपल्याला काढायच्या, मग आपलं अगोदरच सूत्र आहे का, एकूण नैसर्गिक संख्येचं सूत्र आहे, शेवटची संख्या वजा पहिली संख्या म्हणजे 98 वजा 24 अधिक 1, म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या आपण लिहिलेली आहे ना कमी. एकूण नैसर्गिक संख्या आहेत 24 ते 98 मध्ये 75. यांची बेरीज करा, 24 अधिक 98 122 / 2 × 75. बारा 61 × 75 गुणाकार करा. आवाज येतोय ना? हो येतोय सर, येतोय आवाज येतोय. चोवीस ते 98 मध्ये येणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज या दोन संख्यांचा गुणाकार केल्यानंतर 4575 एवढी येईल. आता याच उदाहरणाच्या मध्ये आपल्याला समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे, 24 ते 98 मधील समसंख्यांची बेरीज. मग समसंख्यांचं सूत्र पण आपल्याकडे आहे, एकूण आहेत 75 संख्या, मग त्याच्यातल्या सम किती? सम एकूण संख्या भागिले 2 = 2 + 6 + 7 = 14 / 37. या दोन्ही संख्या सम आहेत म्हणून याच्यात जो एक उरलेला आहे तो ह्या मिळवायचा, समसंख्येत मिळवायचा. जर विषम असतील दोन्ही संख्या तर विषम संख्येत मिळवायचा, आणि विषम संख्या आहे 37, सम आहेत 38. या झाल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता यामध्येच 24 ते 98 मध्ये असणाऱ्या समसंख्यांची बेरीज, पहिली समसंख्या 24 अधिक शेवटची समसंख्या 98 / 2 गुणिले एकूण समसंख्या, एकूण समसंख्या आहे 38. 98 अधिक 24 बेरीज करा, 122 / 2 = 38. 20 × 12 = 38 / 61. समसंख्यांची बेरीज असेल, समसंख्यांची बेरीज आहे 2318. यांचा गुणाकार 61 × 38. याच नुसार विषम संख्यांची आहे, विषम संख्यांचं सूत्र, विषम संख्यांची बेरीज बरोबर पहिली विषम संख्या. आता ही तर सम आहे, याच्यातली सम, मग तिच्या नंतरची विषम कोणती? 25 अधिक शेवटची विषम संख्या 98, मग हिच्या अगोदरची 97 / 2 × 1 = 37 25 + 97 ची बेरीज 7 × 5 = 12 / 10 = 2 / 37 एकूण विषम संख्या 61 × 37
यांचा गुणाकार म्हणजे या 24 ते 98 मध्ये विषम संख्यांची बेरीज असेल. काही मुलं फार फास्ट आहेत, उत्तर बरोबर आलेलं आहे. हा एक मिनिट सर, काही मुलं एकच मुलगा आहे, ते प्रशांत गांगर्डे नावाचा अकाउंट आहे, तो एकच मुलगा 10-10, 20-20 वेळेस कमेंट करतो. एका वेळेस कमेंट करा फक्त एका प्रश्नाला. हा हा, एका वेळेस एकानेच करायची, एकदाच करायची, जास्त वेळेस करायची गरज नाही. हा, 20-20 कमेंट होत आहेत एकाच प्रश्नाला, एकच उत्तर 20-20 वेळेस टाईप करतोय. एकच करायची, दिसतंय का आम्हाला, एकदाच करायची. बरोबर आलंय. म्हणजे त्या दिलेल्या 24 ते 98 या संख्यांमध्ये, आता या 2 अंकी संख्या आहेत, तर 3 ही असू शकतात, 4 अंकी संख्या असू शकतात, परंतु ही जर सूत्र आपल्या पाठ असतील तर हे जे प्रश्न आहेत म्हणजे एवढ्या संख्येने लिहिण्याची आपल्याला गरज नाही, आणि सगळ्यांची बेरीज करायची म्हणजे आपले तर 1 मिनिट जाणार. एवढ्या संख्या लिहिणं हे ते या सगळ्या कष्टातून आपल्याला वाचायचं असेल तर ही 3 सूत्र फक्त सलग पाठ करायची. एकाच मध्ये ही 3 ही सूत्रांची उत्तर आपल्याला प्रश्नाची उत्तर आपण काढू शकतो सूत्रांच्या. याच्यावर सुद्धा आधारित काही प्रश्न आहेत का, मी ते प्रश्न तुम्हाला PDF करून पाठवून देईल. याच्यानंतर आहे त्रिकोणी संख्या म्हणून एक चॅप्टर होता, त्रिकोणी संख्या, त्यावरती काही उदाहरणे येऊ शकतात. त्रिकोणी संख्या, आता हा जो भाग आहे थोडासा मुलांना माहिती नाही किंवा काही नसेल सुद्धा, त्रिकोणी म्हणजे त्रिकोण तयार करणार. उदाहरणार्थ 3 या संख्येमध्ये 3 वस्तू असतात, 1, 2 आणि 3. म्हणजे थोडक्यात त्रिकोणी म्हणजे असा त्रिकोण तयार होतो. मग अशा कोणत्या संख्या आहेत की ज्या त्रिकोणी संख्या म्हणून ओळखल्या जातात? उदाहरणार्थ इथं पाया 2 आहे, पाया जर आपण 3 घेतला तर पुढची त्रिकोणी संख्या तुम्हाला लगेच काढता येईल. ही त्रिकोणी संख्या आहे, मग हिच्यामध्ये किती कंटेन आहेत पहा, 5 आणि 6 ही त्रिकोणी संख्या. त्याच्यानंतर जसा पाया तुम्ही इथे 2 होता, इथे 3, इथे 4 जर केला तर त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या तुम्हाला सहज सांगता येईल. सहांच्या 10 ही त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? असा पिरॅमिड तयार होतो, त्या संख्येला आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. त्रिकोणी संख्या शोधण्यासाठी एक सूत्र दिलेलं आहे पहा, इथं त्रिकोणी संख्या बरोबर क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार, 2 क्रमवार. नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले 2. कोणत्याही 2 नैसर्गिक संख्या जर घेतले आपण तर आपल्याला त्रिकोणी संख्या मिळू शकते. उदाहरणार्थ छोटी जर घेतली तुम्ही क्रमवार, पहिली 3 गुणिले 4 भागिले 2, या क्रमवार 2 संख्या आहेत नैसर्गिक संख्या, त्याला भागिले 2, 4 3 12,
छेद दोन एक दे शनिवार जी सहा ही त्रिकोणी संख्या आहे. त्रिकोणी संख्या आपण शोधू शकतो व त्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले दोन असं जर केलं तर आपल्याला नैसर्गिक संख्या त्रिकोणी संख्या मिळू शकतात. आता त्याच्यावर आधारित काही प्रश्न येतात का कसे प्रश्न येतात ते मी तुम्हाला देतो. इतका एकवीस पाया असणाऱ्या त्रिकोणी संख्येची संख्येची त्रिकोणी संख्या शोधा. एकवीस पाया असणाऱ्या एकवीस पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या शोधा. असा प्रश्न येऊ शकतो याच्यात. मग एकवीस पाया असणारी जी त्रिकोणी संख्या आहे कोणती संख्या असू शकते का. एकवीस म्हणजे पाया जी आहे त्याची क्रमवार संख्या आहे. त्याची क्रमवार संख्या एकवीस ची क्रमवार बावीस भागिले दोन बरोबर एकवीस पाया असलेल्या संख्येची त्रिकोणी संख्या मिळेल. एक वे एक अकरा गुणिले एकवीस दोनशे एकतीस ही संख्या एकवीस पाया असलेल्या संख्येची दोनशे एकतीस ही त्रिकोणी संख्या. आता हा जो पाया असतो ना त्रिकोणी संख्येचा पाया हा जो पाया असतो तो क्रमवार नैसर्गिक क्रमवार नैसर्गिक संख्येमधील ही पहिली संख्या असते. हा जो पाया आहे हा पाया म्हणजे याच्या दोन क्रमवार संख्या असतात याच्यातली पहिली संख्या असते पाया म्हणजे आणि त्याच्या पुढची मग याच्या पायाच्या पुढची क्रमवार संख्या घ्यायची गुणिले क्रमवार दुसरी संख्या भागिले दोन बरोबर आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते. त्याच्यावर आणखी उदाहरणं दिलेली असतात का. मुलांसाठी एक उदाहरण देतो. अठ्याहत्तर पाया येतो प्रथम पाया चौतीस चौतीस पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या शोधा. त्रिकोणी संख्या शोधायची त्रिकोणी संख्या बरोबर पाया जो दिलेला असतो ती पहिली क्रमवार संख्या असते आणि त्याच्यानंतरची क्रमवार संख्या पस्तीस दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार भागिले दोन. बऱ्याच मुलांनी उत्तर दिलेलं आहे पाचशे पंच्याण्णव. छान त्याची त्रिकोणी संख्या असेल. छान अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. फक्त आपल्याला हे सूत्र माहित हवं आहे त्रिकोणी संख्या बरोबर दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार भागिले दोन असं जर माहित असेल तर आपण काही प्रकरणामध्ये उत्तर लिहू शकतो. आता याच्यावरच थोडासा वेगळा प्रश्न दिलेला असतो का
एकोणीस संख्येवरच वेगळा प्रश्न आपला येतो. उदाहरणार्थ अठ्याहत्तर ही त्रिकोणी संख्या, अठ्याहत्तर ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया शोधा. तिचा पाया शोधा. पण आता उलटा प्रश्न आहे. पाया दिलेला होता, संख्या शोधत होतो आपण. आता संख्याच दिलेली आहे, तिचा पाया शोधायचा. पाया जेव्हा शोधायचा असतो तेव्हा दिलेली संख्या गुणिले दोन बरोबर जो गुणाकार येईल, हिच्या अगोदरची पूर्णवर्ग संख्या, एकशे छप्पन्नच्या अगोदरची पूर्णवर्ग संख्या, पूर्णवर्ग संख्या येते एकशे चव्वेचाळीस आणि तिचं वर्गमूळ बरोबर बारा. छान, काही बऱ्याच मुलांनी छान उत्तर दिलेलं आहे, येत आहेत उत्तर. व्हेरी गुड. अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणी संख्या दिली असता तिचा पाया करता येतो. हा बारा, बारा हा त्या संख्येचा पाया. ओके, छान. याच्यानंतर आणखी काही प्रश्न, वेगळ्या धर्तीवरचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पंचावन्न नंतर पंचावन्न नंतरची पाचवी त्रिकोणी संख्या शोधा. पंचावन्न नंतरची पाचवी त्रिकोणी संख्या शोधा. अगोदर आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची, पंचावन्न पाया शोधायचा, हिचा पाया शोधायचा अगोदर. पंचावन्न गुणिले दोन बरोबर एकशे दहा, एकशे दहाच्या जवळची पूर्णवर्ग संख्या शंभर, शंभरचे वर्गमूळ बरोबर दहा. दहा हा पाया असेल, काय दहा हा या संख्येचा पाया असेल. त्याच्या पुढची पाचवी जी शोधायची ती या पायामध्ये मिळवायची, कितवी पाचवी मिळवायची. त्या संख्येचा जो पाया आहे हा पाचव्या संख्येचा हा पाया असतो. पुढची जी पाचवी शोधायची तिचा पाया पंधरा असेल. पाया जर मिळाला, पाया म्हणजे पहिली संख्या असते, पहिली संख्या किती क्रमवार दुसरी संख्या सोळा, पंधराच्या पुढची सोळा भागिले दोन. एक बेटी सोळा, पंधरा अठ्ठ एकशे वीस. छान, अशा पद्धतीने ही सिक्वेन्स लक्षात ठेवा. पंचावन्न नंतरची पाचवी त्रिकोणी संख्या शोधायची असेल तर अगोदर दिलेल्या पंचावन्न या संख्येचा पाया शोधा. पाया शोधल्यानंतर कितवी संख्या शोधायची, पाचवी. त्या पायामध्ये पाच मिळवा. पाच मिळवल्यानंतर दहा अधिक पाच पंधरा हा नवीन संख्येचा पाया झाला, पाचव्या संख्येचा पुढचा. पाया म्हणजे पहिली संख्या असते, नैसर्गिक संख्येची पहिली संख्या, तिची क्रमवार संख्या सोळा, पंधरा गुणिले सोळा भागिले दोन. अशा प्रकारे आपल्याला पुढची संख्या सुद्धा करता येईल. त्यानंतर काही प्रश्न याच वर आधारित, काही प्रश्न बरेचसे प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत.
आणि संख्या ज्ञानावर आधारित जे प्रश्न 2017 पासून जे आलेले आहेत ते कसे येतात, ते सोडवायचे कसे, कमी वेळेत कसे सोडवायचे, यासाठी आपण काही युक्त्या प्रयुक्त्या तिथं वापरत असतो. पहा, त्यातला एक प्रश्न आहे. मुलांना अवघड जाणारा जो प्रश्न आहे असा प्रश्न आपण घेऊ. 7/15, 11/20, 2/5 आणि 12/25 या परिमेय संख्यातील या परिमेय संख्यातील सर्वात मोठा मोठ्या व सर्वात लहान व सर्वात लहान संख्येतील फरक किती? पर्याय क्रमांक दिलेले आहे 3/20, दुसरा आहे 3/10, तिसरा पर्याय आहे 10/3 आणि 4 आहे 20/3. आता आपले जे नियम आहेत बरेचसे, अंश समान असताना, छेद समान असताना, छेदात आणि अंशात फरक असताना जे नियम आहेत, किंवा छेद समान करून घेणे, मग छेद समान करून घेत असताना या सगळ्यांचा लसा विघडायचा आणि मग खूप मोठी मोठी संख्या येते इथे येत राहत आणि त्याच्यानंतर आपण ठरवता येतो की आपल्याला लहान कोणता अपूर्णांक आहे, मोठा कोणता अपूर्णांक आहे, मग त्यांच्यातला फरक काढायचा. ही प्रक्रिया थोडीशी मोठी मोठी होत जाते, त्याच्यामुळं शॉर्ट मध्ये जर आपल्याला भागाकार येत असेल दशांश अपूर्णांक भागाकार 7/15 त्याचा जर भागाकार आपण डायरेक्ट केला तर 0. इथे जर भाग दिला आपण 7/15 15 भाग द्या, 15 × 60, 15 × 90, 2.6 पर्यंत द्या. 11/20 याला पण तेच करा 0. 20/100, 10 उरले परत 20/100, 2/5 याचाही दशांश अपूर्णांक करा 0. 5/20 याला 0 देऊ शकतो आपण पुढे. 12/25 याचाही आपण जर दशांश अपूर्णांक केला 0. 25/100, 25/80, 200 असं जर केलं तर याच्यामध्ये लहान कोणता मोठा कोणता आपल्याला सहज लक्षात येईल आणि त्याचा आपल्याला फरक काढायचा म्हणजे दोन्हीची वजाबाकी करायची. कसं झालं, याचा लहान कोणता बघा, मोठा कोणता सर्वात मोठा, सर्वात मोठा असेल का 11/20 वजा लहान कोणता असेल 2/5 त्यांची वजाबाकी. हे समान करून घ्या, 10 × 8 = 11 + 8 = 3/20 या दोन्हीतला फरक असेल 3/20. म्हणजे काही जास्त आपण एफर्ट न लावता आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत सहजासहजी जाऊ शकतो. हाही त्याला ऑप्शन आहे.
पटकन आपण जर त्याची दशांश पूर्णांक रूप केली त्याच्याहून लहान मोठेपणा आपल्याला त्यांचा लगेच लक्षात येतो आणि मोठी संख्या कोणती लहान कोणती त्यांच्यातला फरक आपण सहजासहजी लवकर काढू शकतो. वेळ वाचवणे हाच याच्यातला एक महत्वाचा पॉइंट आहे. वेळ जर वाचवला तर आपण ज्या इतर जे अवघड प्रश्न आहेत त्यांच्याकडे आपण जास्त वेळ लक्ष देऊ शकतो आणि आपल्याला मेरिट मध्ये येण्यासाठी हेच प्रश्न फार कळीचे मुद्दे असतात. त्याच्यामुळे हा एक प्रश्न आहे आणि ते प्रश्न प्रश्नात येऊन टाकतात. दोन हजार सातशे त्रेसष्ट नंतर येणारी ही सतरावी समसंख्या कोणती? परिक्रमांक एक आणि दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी दोन आणि दोन हजार सातशे शहाऐंशी तीन आहे दोन हजार सातशे शहाण्णव आणि फोर आहे दोन हजार सातशे चौऱ्याण्णव. दोन हजार सातशे त्रेसष्ट नंतर येणारी पुढील सतरावी समसंख्या कोणती? आता ही दिलेली संख्या जी आहे ती विषम आहे. तिच्या नंतरची पहिली समसंख्या दोन हजार सातशे चौसष्ट ही असेल. मग दोन हजार सातशे चौसष्टच्या पुढील आता किती राहिल्या पुढच्या सोळा राहिल्या. मग पहिली जी समसंख्या आहे ती पहिली समसंख्या आधी कंसात एकूण पुढच्या किती काढायच्या सोळा त्याला गुणिले दोन दोन दोनच्या फरकाने येतात म्हणून गुणिले दोन द्यायचं बरोबर त्यांचा गुणाकार करा. दोन हजार सातशे चौसष्ट अधिक सोळ गुणे बत्तीस यातून तुमची बेरीज करा. नऊ दोन हजार सातशे शहाण्णव मग आता ही चार अंकी संख्या आहे. इथं सतरावी आहे तुम्हाला पंचवीसावी विचारली जाईल अठ्ठावीसावी विचारली जाईल किंवा पन्नासावी एकोणपन्नासावी अशी वेगवेगळ्या संख्या बदलू शकतात. फक्त प्रश्न मात्र अशी घेऊ शकतात आणि हे जर सोडवायचे असतील ही इथं विषम संख्या आहे विचारली सम म्हणून आपल्याला ही पहिली सम करायची गरज. जर विषमच विचारली असती ही दिलेली विषम आहे आणि याच्यानंतरची मग अठरावी वगैरे असेल तर ते आहे कसं ते बघ. सम आपण पहिली शोधणे म्हणून पहिली संख्या अधिक उरल्या किती आता सोळा गुणिले दोन दोन हजार सातशे चौसष्ट अधिक बत्तीस दोन हजार सातशे शहाण्णव ही सतरावी समसंख्या असेल. अशा प्रकारची उदाहरणं विचारली जाऊ शकतात. त्याच्यानंतर आणखी परिमेय संख्या जी आहे परिमेय संख्यांवरील क्रिया हा एक पॉइंट आहे. अपूर्णांकांचा लसा वेगळी असावी
ही उदाहरण हल्ली आता येत आहे अपूर्णांकांचा लसावी आणि मसावी जर काढायचा असेल तर त्याची काही सूत्र आहे. सूत्र आपण पाहू. अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशांचा मसावी छेद छेदांचा लसावी. हे सूत्र आहे. अपूर्णांकांचा जर मसावी करायचा असेल तर अंशांचा मसावी भागिले छेदांचा लसावी. अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशांचा लसावी हे छेदांचा मसावी. ही दोन सूत्र लक्षात ठेवायची. अपूर्णांकाचा मसावी करताना अंशांचा मसावी छेद छेदांचा लसावी छेदांच्या लसावीने भागायचं. अपूर्णांकांचा जर लसावी काढायचा असेल अंशांचा लसावी काढा आणि त्याला छेदांच्या मसावीने भागा. या पद्धतीने आपल्याला अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी काढता येतो. उदाहरणार्थ पहा उदाहरणार्थ 10/6 55/28 आणि 90/63 चा मसावी व नसावी किती. आता दोन्हींचा आपल्याला मसावी पण करायचा आणि लसावी पण करायचा. सुरुवातीला दोन्ही पण क्रिया लागणार आहे आपल्याला. अंशांचा मसावी पण लागणार आणि लसावी पण लागणार. एकाच क्रियेमध्ये आपण करू शकतो. अंश आहे 10/55/90 कोणत्या संख्येने भागला तो 5. 5 × 10 5 × 5 = 5 × 5 = 8 = 40. आता सर्व संख्येला भाग देणारी संख्या नाही. मग मसावी किती असेल? खालच्या सर्व संख्येला एका संख्येने भाग जात नाही म्हणून ज्या संख्येने गेला तोच मसावी 5. आता लसावी शोधायचा. या संख्येचा लसावी अंशाची संख्या आहे. 2 भाग जातो 2 × 11 9 3 × 11 3 × 9 3 × 1 = 3 इथं 11 जातो 11 × 11 लसावी असेल 5 × 2 × 3 × 3 × 11. या सगळ्यांचा गुणाकार येतो 11 × 3 = 33
आला सगळे हा अंशांचा मा सगळ्या नीला सगळ्या छेदांचा दोन्ही गोष्टी लागणार आहे कारण आपल्याला सायकल करायचं सायकल करायचं छेद आहे 7 28 63 एकाच संख्येने भाग झाली 7 7 1 7 7 9 63 4 आणि 9 ला भाग जात नाही यांचा मा सगळे असेल मग बरोबर 7 छेदांचा मसाली 7 आहे मसाली 2 2 4 9 3 3 9 मसावी असेल 7 गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन यांचा गुणाकार येतो 252 मुलं सगळे फास्ट आहेत सगळ्यांनी गुणाकार केला असेल 252 येतो त्यानंतर लसवी 252 आहे आपल्याला करायचे आता अपूर्णांकाचा मसाली मसावी बरोबर अंशांचा मसावी भागिले छेदांचा लसावी अंशांचा मसावी 5 छेदांचा लसावी 252 हा असेल अपूर्णांकाचा मसाला अपूर्णांकाचा लसावी सूत्र आहे अंशांचा लसावी छेद छेदांचा मसाला अंशांचा लसावी इथे दिलेला आहे अंशांचा लसावी आहे 990 भागिले छेदांचा मसावी 7 भाग जात असेल तर द्या नंतर आपलं फायनल उत्तर असेल करेक्ट हा एक महत्वाचा पॉइंट लसावी मसावी येत असतो अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी त्याची जी सूत्र आहे ती महत्वाची आहे आणि या पद्धतीने अंशांचा लसावी मसावी काढला छेदांचा लसावी मसावी काढला सूत्रामध्ये किमती ठेवल्या आपल्यासमोर उत्तर येतात लसावी मसावी काढण्याची या पद्धती याच्यावर काही प्रश्न येतात ते आपण सोडवू हा तर वेळ झालेली आहे का सर बाय सर वेळ झालेली आहे का हो सर तुमच्यावरती अवलंबून आहे सर बघा आता तुम्हाला किती वेळा थांबवायचंय का विद्यार्थ्यांना ठीक आहे एक उदाहरण देतो 2021 2021 ला आले 2 उदाहरण
सूरज एक प्रश्न आहे 3x + 7 ही सम संख्या आहे तर एक्स या संख्येचा वर्ग पुढील पैकी कोणती संख्या असेल पुढील पैकी कोणती संख्या असेल हा 2021 ला आलेला प्रश्न आहे पर्याय आहे विषम संख्या दुसरा आहे समसंख्या तिसरा पर्याय आहे मूळ संख्या आणि चौथा आहे सममूळ संख्या दिलेली ही समसंख्या आहे 3x + 7 ही समसंख्या मग ती समसंख्या येण्यासाठी आपण एक्सच्या जागेवर कोणती संख्या घालू शकतो एक्स बरोबर आपण 3 जर घेतली तर 3 × 3 + 7 9 × 9 = 16 ही समसंख्या आहे मग एक्सच्या जागेवर आपण जी 3 घेतली विचारला काय प्रश्न पहा एक्स या संख्येचा वर्ग पुढील पैकी कोणती संख्या असेल एक्सच्या जागेवर आपण 3 घेऊन पाहिला होता इथं समसंख्या आली ही समसंख्या आहे मग 3 चा वर्ग किती आहे 9 ही कोणत्या प्रकारची संख्या आहे विषम संख्या आहे प्रश्न सोपा आहे पण अशी गुंतागुंत असते त्याच्यामुळे आपल्याला थोडस लक्षपूर्वक उदाहरण वाचावं लागतं सगळ्यात महत्वाची अडचण असते लेखी उदाहरणं सोडवणे लेखी उदाहरण सोडवत असताना मुलांची विशेष काळजी घ्यायची प्रश्न अगोदर समजून घेणं फार गरजेचं असतं लेखी उदाहरण सोडवताना असेच काही कमी काही संख्यांवर आधारित काही प्रश्न येतात प्रश्न आपण बघूयात दोन क्रमवार दोन क्रमवार समसंख्यांची बेरीज दोन क्रमवार समसंख्यांची बेरीज y + 2 आहे तर त्यातील
पहिली संख्या शोधा. त्यातील पहिली संख्या शोधा. दोन क्रमवार समसंख्यांची बेरीज वाय अधिक दोन आहे तर त्यातील पहिली समसंख्या शोधा. आता पहिली समसंख्या जी गोष्ट आपल्याला दिलेली नाही ती आपण मानायची. पहिली समसंख्या एक्स मान, दुसरी किती असेल, दुसरी समसंख्या बरोबर जी बेरीज आलेली आहे त्या बेरीजेतून पहिली समसंख्या वजा करा. वाय अधिक दोन वजा एक्स ही दुसरी समसंख्या असेल. या दोन्हीची बेरीज किंवा हिची जी आहे जी आहे ना ही पहिली समसंख्या दुसरी असत मग याच आली किंवा ही सुद्धा असू शकते. याच मांडणीकरण दोन्हीची बेरीज आहे एक्स अधिक एक्स अधिक दोन बरोबर ह्या दोन्ही समसंख्याची बेरीज आहे वाय अधिक दोन दोन एक्स अधिक दोन बरोबर वाय अधिक दोन. हे दोन तिकडे पाठवा पक्षांतर करा. दोन एक्स बरोबर वाय अधिक दोन वजा दोन पहा. दोन एक्स बरोबर अधिक दोन वजा दोन शून्य बरोबर वाय. विचारले म्हणजे आपल्याला पहिली संख्या विचारलेली आहे ना. मग पहिली संख्या आपण एक्स मानली एक्सची किंमत काढायची. हे दोन इथं गुणिले आहेत तिकडे गेल्यानंतर भागिले होती बरोबर एक्स बरोबर वाय छेद दोन. म्हणजे जी पहिली संख्या आहे ती किती असेल वाय छेद दोन. या प्रकारचे सुद्धा उदाहरण आपल्याला येत. सर ह्या अशा प्रकारच्या उदाहरणांची पीडीएफ असेल तर आपल्या ग्रुपवरती शेअर करा सर. हो हो करतो शेअर सर. बरेचसे आहेत अशी उदाहरणं भरपूर आहेत. परिमेय संख्यांमध्ये काही उदाहरणं विचारले जातात. परिमेय संख्यांच्या पुढील क्रिया त्यातले काही उदाहरणं पहा. अकरा छेद सात अधिक यम बरोबर नऊ छेद पाच तर यम बरोबर किती. परिमेय संख्यांच्या बेरजा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यावर आधारित प्रश्न असतात. हे यम ची किंमत आपल्याला काढायची
11/7 इथं अधिक आहे, तिकडे गेल्यानंतर ऋण होती, म्हणून यम बरोबर पक्षांतर पद्धतीमध्ये 9/5 11/7 या संख्येचं चिन्ह बदले ऋण होईल. परिमेय संख्यांमध्ये वजाबाकी ही क्रिया आहे, छेद समान नाहीत करून घ्या. त्याच्यात सोपी पद्धत म्हणजे छेदांचा लसरी काढणे, नंतर छेद समान करून घेणे वगैरे. काही मुलांनी छान उत्तर पाठवलेले आहे, अभिनंदन सर्वांचं. तर एक सोपी पद्धत सांगतो मी तुम्हाला, जर छेद समान नसतील तर पहिल्या पहिल्या अपूर्णांकाचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद वजा दुसऱ्याचा अंश गुणिले पहिल्याचा छेद, आणि छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार. वगैरे काढायची गरज नाही. 9/67 11/55 7/35 63 मधून 55 गेले 8/35. बऱ्याच मुलांनी अतिशय फास्ट सोडवलेलं आहे, फार हुशार मुलं आहे, आणि त्यांच्यासाठी आपल्याला काम करणं ही आपली भाग्याची गोष्ट आहे. 8/35 या पद्धतीने असं यमची किंमत येते, आणि हे आपण काही क्षणामध्ये सोडवू शकतो. आणखी एक उदाहरण पास सर, असं परिमेय संख्यांवरील क्रिया यावर आपली उदाहरणं येतात. 2/11 अधिक 3/7 अधिक एक्स बरोबर 4/9 तर एक्स बरोबर किती असा प्रश्न आहे. हा एक्स ची किंमत काढायची. पहिल्या उदाहरणामध्ये इथे एकच अपूर्णांक होता म्हणून आपण त्याचं पक्षांतर केलं, परंतु इथे 2 अपूर्णांक आहेत, त्यांची बेरीज आपण इथंच केली तरी चालेल. छेद समान नाही, छेद समान करून घ्या. पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद अधिक दुसऱ्याचा अंश गुणिले पहिल्या अपूर्णांकाचा छेद छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार अधिक एक्स थोडा वेळ बाजूला ठेवायचा तो 4/9 14 अधिक 11/33 छेद 11/77 अधिक एक्स बरोबर 4/9 यांची बेरीज 47/77 अधिक एक्स बरोबर 4/9. 47/77 हे इथं अधिक आहे, तिकडे गेल्यानंतर वजा होतील, ऋण होतील. मग एक्स बरोबर 4/9 वजा 47/77 छेद समान नाही, छेद समान करून घ्या. 4 पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद वजा दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश गुणिले पहिल्या अपूर्णांकाचा छेद छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार 77 × 4 308 वजा 47 × 9 423 77 × 9 693 बरोबर 10. ही लहान संख्या आहे, ही मोठी संख्या आहे, भिन्न चिन्हांकित संख्यांची वजाबाकी होते. दिसणाऱ्या मोठ्या संख्येत लहान संख्या वजा करा. 423 मधून 308 गेले 115 693 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह शोध करावं लागतं. ऋण 115 छेद 693 ऋण
है ना। अच्छा धन आले तो उत्तर सांगायचे का ऋण आहे का? हो आता याच्यातच आणखी छान अभिनंदन सगळ्यांचं छान उत्तर सोडवली आणखी एक प्रश्न आहे का 25/13 वजा बाकीचा आहे वजा x बरोबर 9/7 बरोबर तर x बरोबर किती हेच आपण आता ऋण ऋण एक्स आहे तिकडे पाठवले तर धन होऊ शकतात तिकडचा धन 9/7 आहे तिकडे आल्यानंतर ऋण होऊ शकतो 25/13 वजा 9/7 बरोबर हे ऋण पक्षांतर केलं तर धन एक्स होतात छेद समान करून घ्या 2 अपूर्णांकांची 2 परिमेय संख्यांची वजा बाकी आहे 25/7 वजा 9/13 दोन्ही छेदांचा गुणाकार छेद असता बरोबर एक्स 25/70 175 वजा 93/117 बेरीजसाठी 91 बरोबर एक्स 175 वजा 117 याची वजा बाकी येते 58 आणि छेद बरोबर एक्स एक्सची किंमत किती आहे बरोबर